दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आडे गावाच्या हद्दीमध्ये किलोमीटर क्रमांक 78 येथे एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटल्यानं बसनं पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही दुर्घटना शनिवारी दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 7 सुमारास घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 36 प्रवासी होते. बस चालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी सकाळी 7 सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उरसेल टोलनाक्याजवळील आडेगावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बसचा टायर फुटल्यानं मोठा आवाज होऊन बसनं पेट घेतला. आकाशात धुरांचा लोट कोसळला होता. अपघाताचं वृत्त समजताच RBI पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. सुमारे 15 तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही, मात्र बस जळून खाक झाल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे. बसचा टायर फुटून शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.